बार अफकी पार आणि मग काय भाजपवाले तुम्हाला माहितीच आहे एखादी घोषणा घेऊन टनाना टना टनाना टना टनानाना उड्या मारला सुरुवात करतात भाजपा बोलायला लागले त्यांच्या जोडीला मिंदे गेले ते मिंदे म्हणाले पंचेचाळीस पार त्याच्यानंतर अजित पवार गेले तेही म्हणायला लागले पंचेचाळीस पार त्या फुटलेल्या गद्दारांना लोक ओके नाही भोके 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 म्हणून ठोकायच्या पाठीमागे लागले होते आणि मग इकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ खरं पाहिलं तर ज्या वेळेला या निवडणुकीला सुरुवातच झाली नव्हती त्यावेळेला भारतीय जनता पार्टीकडून या देशामध्ये अशा पद्धतीचा माहोल तयार केला गेला होता एक वातावरण तयार केलं गेलं होतं एक अशा पद्धतीनं परसेप्शन तयार केलं गेलं होतं की अफकी बार चार सो पार अबकी बार चारस पार आणि मग काय भाजपवाले तुम्हाला माहितीच आहे एखादी घोषणा घेऊन टना टनाना ना टनाना ना टनानाना उड्या मारला सुरुवात करतात त्यांना ही हा विसर पडला होता की अबकी बार चारसो पार हे करण्याचं काम या देशातला मतदार करणार आहे आणि जेव्हा कधी देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आली या देशाला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं या देशामधली पहिली निवडणूक एकोणीसशे बावन्न साली झाली त्यावेळेपासून ज्या ज्या पक्षांनी ज्या ज्या नेत्यांनी निवडणुका लढल्या त्यांनी त्यांनी जनता हा कोणाला कुठे पार करायचा हा ठरवणारा जनता हा जनार्दन आहे अशा पद्धतीच्या विनम्र भावानं विनम्र भावनेनं या देशातल्या जनतेला साथ घातली परंतु इथं आम्ही चारशे पार करणार या महाराष्ट्रात तर अशा पद्धतीचा नंगा नाच घातला गेला की आम्ही पंचेचाळीस प्लस म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस प्लस आम्ही घेणार असं सांगितलं गेलं भाजपा बोलायला लागले त्यांच्या जोडीला मिंदे गेले ते मिंदे म्हणाले पंचेचाळीस पार त्याच्यानंतर अजित पवार गेले तेही म्हणायला लागले पंचेचाळीस पार आणि सगळे जे काही बोलायला लागले पंचेचाळीस पार पंचेचाळीस पार त्यावेळेला महाराष्ट्रामधून एकच शेर उभा राहिला महाराष्ट्रामधून एका वाघाची डरकाळी फुटली अरे अभि तक शेर तो जिंदा है अभी जिंदा है चारशो पार नाही इस बार तुम तडी पार हे सांगणार उद्धव बाळासाहेब ठाकरे कुठला आलाय चारशे पार तडीपार करायचं ना तडीपार तयार आहात जरा मारू दोन चार फटके तडीपार उद्धव साहेबांनी एक नारा दिला आणि आख्या देशामध्ये दे तो नारा घुमला चारशे पार तर राहिलं बाजूला तडीपार हे तडीपार व्हायची वेळ आली आहे जे जे म्हणून या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस जागा आम्ही जिंकू सांगत होते जा जाऊन महाराष्ट्राची अवस्था काय ती बघा पहिल्या टप्प्यातला पाच जागांचं पूर्व विदर्भातलं मतदान झालं आज माझ्या पक्षानं त्या भागाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे तर त्या पाचही जागा काँग्रेस लढलं तिथे आमची रामटेकची जागा निवडून आलेली ती सुद्धा आम्ही काँग्रेसला दिली माझा प्रयत्न होता की ती जागा आमच्याकडे टिकावी परंतु पक्षाचा निर्णय कार्यकर्ते सुरुवातीपासूनच आदरणीय उद्धव साहेबांनी आदरणीय सन्मान्य आदित्य साहेबांनी एक नारा दिला होता आमच्यातले चाळीस आमदार फुटल्यानंतर पन्नास खोके अरे पन्नास खोके आणि हे पन्नास खोके एकदम ओके असा हा काही नारा घराघरामध्ये सुरू गेला त्या फुटलेल्या गद्दारांना लोक ओके नाही भोके 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 म्हणून ठोकायच्या पाठीमागे लागले होते आणि मग इकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ रानो माळ यांची पळापळ झाली रानो माळ यांची पळापळ झाली आणि त्याच वेळेला शिवसैनिक एकवटला शिवसैनिक संतापलाय मी पूर्व विदर्भ केला मी पश्चिम महाराष्ट्र केला काल माझ्या कोल्हापूरला चार सभा झाल्या आज सकाळी बावड्याला एक सभा झाली येता येता मी मलकापूरला छोटीशी सभा केली आणि आज या ठिकाणी तुभा सर्वांना विनंती करण्याकरता उभा आहे शिवसैनिक पेटून उठलाय शिवसैनिक चौताळून उठलाय आज कोल्हापूरची निवडून आलेली जागा सुद्धा आम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं काँग्रेसला सोडली काल त्या ठिकाणी घडलेल्या बघितल्या मी माझ्या सभा आजऱ्याची सभा तिथे कागलची सभा आणि शेवटची उठली रे ती गडिंगलच गडिंगलची सभा दे तिथे कोल्हापूरला देशाच्या पंतप्रधानांची सभा होती आणि इकडं आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या सभा होत्या अक्क कोल्हापूर तोंडामध्ये बोट घालून अचंबितपणे सगळं बघत होतं अक्क बघत होत जागा लढते काँग्रेस आणि तिथं संपूर्णपणे त्वेषानं ध्येयानं सुडानं प्रतिशोधाच्या भावनेनं शिवसैनिक पेटून उठलाय कारण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या गादीवरून अपमानित करून घे खाली उतरलंय शिवसैनिक तिथपासून संतापलेला आहे पेटून उठलेला चिडून उठलेलाय यांना पदच्युत केल्याशिवाय शिवसेना राहणार नाही अशा पद्धतीचा महाराष्ट्रातला एकंदरीत महाराष्ट्रातल्या जनतेचा मूड आहे महाराष्ट्रातल्या जनतेचा मूड आहे आणि म्हणून अबकी बार चारशे पार अशा प्रकारच्या घमेंडी वलगना अशा प्रकारच्या अहंकारी वलगना करत असताना यांनी हे विसरले की यांच्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीनंतर सगळ्यात मोठा मित्र पक्ष होता तो शिवसेना होता वैभव सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्यानंतर अठरा जागा या शिवसेनेच्या होत्या शिवसेनेनं कुठल्याही अटी घातल्या नाही काही घातल्या नाही परंतु या भाजपाची हाव एवढी वाढली कावळा चिमणीची गोष्ट सांगून मी तुमचा वेळ घेत नाही पण एका पावसाळ्यामध्ये कावळ्याचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि उद्ध्वस्त झाल्यानंतर तो कावळा कोणाच्याकडे आधारला आला चिमणीकडे आधारला आला चिमणीच्या घरामध्ये आला आणि चिवताई चिवताई दार उघड अशा पद्धतीनं भाजपाचं या राज्यामध्ये आणि देशामध्ये फार काय स्थान नव्हतं तसं छोट्या छोट्या पक्षाच्या घरामध्ये गेले आणि आम्हाला जवळ घ्या आम्हाला जवळ घ्या आम्हाला जवळ घ्या म्हणून सांगितलं आणि ज्या पद्धतीनं चिवताईनं कावळ्याला घरी घेतलं कावळ्याला तिथं त्या ठिकाणी वस्ती करायला दिली पण सकाळी मात्र चिवताई उठून बघते तर ज्याला आभार दिला ज्याला घरामध्ये राहायला दिलं ज्याच्यावर पावसापासून रक्षण करण्याकरता माझं मी छप्पर दिलं तो कावळा सकाळी चिवताईचं घरच उद्ध्वस्त करून गेला चिवताईचं घरच त्या ठिकाणी खराब करून गेला तिच्या घरातलं धान्य बिन्य विस्कटून सगळं घेऊन गेला आणि ते घर उद्ध्वस्त करून गेला कारण त्याला फक्त आणि फक्त आपलं घर बांधायचं होतं भारतीय जनता पार्टीचं सुद्धा